नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं कंपॅरिझन ऑफ इंटीजर्स. या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचं आहे ऍडिशन ऑफ इंटीजर. पण ऍडिशन ऑफ इंटीजर हे बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक चार रूल सांगतो, चार नियम सांगतो ऍडिशनच्या बाबतीत कसे करायचे, चार पद्धतीची गणित सांगतो. एकदा तुम्ही काय करायचं, नीट लक्ष देऊन ही गणित काय करायचे सोडवायची आहे. आणि ह्यानंतर आपण काय करूया, मग तुम्हाला एकदमच सोपं जाईल ऍडिशन ऑफ इंटीजर कसं करायचं. बघा त्यातल्या पहिल्या टाईपची गणित ह्या ठिकाणी लिहितोय मी. ह्या पहिल्या टाईपची गणित आहे, दोन नंबरची आहे ती ह्या मध्ये सगळी ती दोन नंबरची, तीन नंबरची ह्या ठिकाणी आणि चार नंबरची या ठिकाणी सगळी गणित. प्रत्येक गणित सोडवल्यानंतर ह्या ठिकाणी पाच गणित सोडवूया, या ठिकाणी पाच गणित, या ठिकाणी पाच गणित आणि या ठिकाणी पाच गणित सोडवू. आणि ह्या पद्धतीची पाच गणित सोडवल्याच्या नंतर मी तुम्हाला काही गणित देतो, ती गणित काय करायचे तुम्ही सोडवायची आहे. पहिल्यांदा फक्त ऍडिशन ऑफ इंटीजर मध्ये बघा कसं करावं लागणार आहे आपल्याला. पहिलं ऍडिशन जे आहे ते दोन इकडं ह्या ठिकाणी मी काय म्हणतोय, दोन इकडं प्लस असताना आपल्याला ऍडिशन करायचे, ह्या ठिकाणी दोन इकडं मायनस असताना ऍडिशन करायचे, ह्या ठिकाणी प्लस आणि मायनस असताना आणि ह्या ठिकाणी मायनस आणि प्लस असताना. हे काय आहे कसं आहे नीट लक्ष दिल्यावर तुम्हाला काय होईल समजून जाईल. समजा मला जर प्रश्न पडला प्लस फोर आणि प्लस सेवन यांचं उत्तर किती येईल, हे पहिलं आहे प्लस फोर आणि प्लस सेवन यांचं उत्तर किती येईल. आता मी इथे दोन इकडे प्लस प्लस लिहिले म्हणजे या ठिकाणी पण प्लस आणि या ठिकाणी पण प्लस, जर दोन्हीकडे प्लस प्लस आलं तर उत्तर काय. बघा इथे प्लस आहे इथे प्लस आहे, दोन्हीकडे प्लस आहे, मग काय करायचं आपण यांची बेरीज करायची सरळ सरळ. चार आणि चार सॉरी चार आणि सात, चार आणि सात किती झाले अकरा, आणि इकडे प्लस आहे इकडे प्लस आहे म्हणजे इथे काय होणार प्लस असेल. ह्या पद्धतीचं आपल्याला शिकायचं आहे पहिल्यांदा. बघा दोन नंबरला एक दुसरं गणित बघूया, जर मी इथं प्लस थ्री आणि प्लस नाईन ह्या दोघांचे ऍडिशन करायचे, मला दोन्हीकडे प्लस आहे बरोबर प्लस, म्हणजे दोन्हीकडे प्लस असेल तर या दोघांची बेरीज करायची, नऊ आणि तीन, नऊ आणि तीन बारा, प्लस प्लस इथे सुद्धा प्लस शून्य. मला काही वेळेस प्लस दिलं तरी चालतं, नाही गेलं तरी सुद्धा चालते. म्हणजे पुढच्या गणितामध्ये बघा तिसरं गणित, मी जर फक्त इथं सिक्स प्लस फोर इतकं लिहिलं तर ह्या सहाच्या समोर कोणतं चिन्ह नाही, कोणतं चिन्ह नाही म्हणजे कसं चिन्ह असणार आहे प्लसचं चिन्ह असेल. मग असं जरी दिलं तरी वेगळं असं म्हणायचं नाही. सिक्स प्लस फोर, सिक्स प्लस फोर सहा आणि चार दहा, आता ह्या दहाच्या समोर मी चिन्ह लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, म्हणून ह्या ठिकाणी असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे चौथं लिहून बघा, प्लस सेवन प्लस फाईव्ह, प्लस सेवन प्लस फाईव्ह, इथे प्लस आहे इथे प्लस आहे, जर दोन्हीकडे प्लस असेल तर दोन्हीकडे प्लस असेल तर काय करणार, सात आणि पाच, सात आणि पाच बारा, उत्तरामध्ये प्लस लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. पुढे पाच प्लस एट प्लस एट प्लस एट प्लस एट, दोन्हीकडे प्लस आहे, आठ आणि आठ, आठ आणि आठ किती झाले सोळा, मग हे तर इथेही प्लस आहे इथेही प्लस आहे, मग आपण इथे काय करायचं प्लस लिहून टाकायचं. हे झाले पहिल्या टाईपची गणित. आता अशी गणित तुम्हाला सोडवायचं तिथं दोन्हीकडे इकडे प्लस इकडे प्लस 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 असं आले. पण जर समजा दोन्हीकडे मायनस आलं तर, म्हणजे समजा मायनस हे पहिलं मायनस थ्री आणि मायनस फोर तर काय करायचं, मायनस थ्री मायनस फोर काय करणार अशा वेळेला, इथं मायनस आहे इकडे काय मायनस, मग अशा वेळेला काय करायचं सरळ सरळ किती काय केलं आपण दोघांची बेरीज केली होती, जरी मायनस आलं तरी सुद्धा बेरीज करायची, मायनस थ्री मायनस फोर याची बेरीज म्हणजे तीन आणि चार, तीन आणि चार सात, थ्री प्लस फोर किती सेवन, आणि इथं वजा इथं वजा म्हणून इथं सुद्धा वजा झाल्याचं इथे लक्षात सोपं आहे. दुसरं मायनस सेवन मायनस मायनस सिक्स, मायनस सेवन मायनस सिक्स, इथं सहा इथं सॉरी इथं सात इथं सहा, दोन्हीकडे मायनस आहे, जर दोन्हीकडे मायनस असलं तर इकडे काय करायची बेरीज करायची, दोन्हीकडे मायनस असलं तरी बेरीज करायची, सात आणि सहा, सात आणि सहा तेरा, मायनस आहे मायनस आहे मायनस. तिसरं गणित बघा, मायनस एटीन मायनस टेन, मायनस एटीन मायनस टेन, इकडं माझा आहे इकडं माझा आहे, दोघांची बेरीज करायची, अठरा आणि दहा, अठरा आणि दहा
28 18 ना 28 इथं वजा वजा इथं सुद्धा वजा असते दोन्हीकडे अधिक असलं अधिक दोन्हीकडे वजा असलं की चिन्ह कशाचं येतं वजाचं चिन्ह येतं समजा चौथा नंबर किती येतो आता माइनस माइनस 20 आणि माइनस 70 माइनस 20 माइनस 70 वजा 20 वजा 70 दोन्हीकडे वजा आहे दोन्हीकडे वजा आहे म्हणजे 20 आणि 70 20 आणि 70 90 आणि चिन्ह कशाचं येतं माइनस चिन्ह येतं हे झालं चौथं आणि पाचवं नंबर बघा माइनस 100 माइनस 200 वजा 100 वजा 200 वजा 100 वजा 200 100 आणि 200 100 आणि 200 किती झाले 300 इथं वजा आहे आणि इकडे पण वजा आहे म्हणजे दुसरा काय करायचं वजाचं चिन्ह लिहून टाकायचं दुसरा टाइप आहे पहिला टाइप सोपा होता दुसरा टाइप पण काय होता सोपा होता आता तिसरा आणि चौथा हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत का ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हे दोन्ही एकच आहे हे दोघांचे उद्देश एकच आहे पण एकदा प्लस आणि एकदा मायनस आलं तर काय करायचं आतापर्यंत आपण काय शिकतो एकदा प्लस एकदा दोन्हीकडे प्लस असेल तर आणि दोन्हीकडे मायनस असेल तर पण जर समजा असं आलं मायनस 4 आणि इकडे प्लस 3 असं जर आलं मायनस 4 आणि प्लस 3 असं जर आलं तर काय करायचं अशा वेळेला काय करायचं एकदा मायनस आहे एकदा काय प्लस आहे मग साधी गोष्ट करायची ह्या दोघांमध्ये ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे नीट करून घेतो आणि धन्यवाद मायनस 4 प्लस 3 आणि ह्या दोन जरा आपल्याला काढायचं आहे मग मला सांगा चार मोठ आहे का तीन मोठ आहे कोण मोठ आहे चार मोठ आहे मग जर चार मोठ आहे चार मधून तीन वजा करायचं चार मधून तीन काय करायचं वजा करायचं मग चार मधून तीन गेले तर एक राहिलं आणि मोठ्याचं केलं चिन्ह मग काय प्लस काय का मायनस काय तर चिन्ह कशाचं आहे मायनस म्हणून आपण इथे ठिकाणी काय घ्यायचं मायनस चिन्ह घ्यायचं तस दुसरं बघा मायनस 7 प्लस 4 माइनस 7 प्लस 4 एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे वेगवेगळे चिन्ह आहेत की प्लस आणि मायनस हे दोन्ही वेगवेगळे चिन्ह आहेत मग काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मग 7 मधून 4 घालायचं मोठं कोण आहे 7 आहे मग 7 मधून 4 घालवलं जर 7 मधून 4 घालवलं तर किती आहे 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं चिन्ह वजाचं चिन्ह दिलं तर वजा 3 याचं उत्तर समजा चौथं घेतलं चौथं कडे घेतल्यावर प्लस 7 मायनस 9 प्लस 7 मायनस 9 असं हे जरा नीट बघा लक्ष देऊन प्लस 7 मायनस 9 प्लस 7 मायनस 9 मध्ये दोन नाही 7 आणि 9 7 आणि 9 हे दोघांमध्ये मोठं कोण आहे 7 आणि 9 ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे 9 आहे 9 मधून 7 घालवायचे 9 मधून 7 घालवले तर 2 राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं चौथा नंबर इधर प्लस 7 माइनस 3 प्लस 7 माइनस 3 7 वजा 3 मोठ्या संख्येतून लहान संख्या काढता 7 मधून 3 काढलं तर 7 मधून 3 काढलं तर किती काढतं 4 आणि मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं होतं प्लस मोठं चिन्ह असतं प्लस चिन्ह असेल अजून एक पाचवा नंबर बघा प्लस 10 मायनस 3 प्लस 10 मायनस 3 मग आता 10 आणि 3 एकदा प्लस आलं एकदा मायनस आलं प्लस आणि मायनस ह्यांच्यामध्ये कोण आहे मोठं ह्या दोघांमध्ये मोठं कोण दिसतंय 10 लहान कोण आहे 3 10 आणि 3 या दोघांची 10 मधून 3 काढलं तर 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस हे झालं उत्तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे बघा दोन्हीकडे प्लस आलं तरी बेरीज करायची दोन्हीकडे मायनस आलं तरी बेरीज करायची पण इथं चिन्ह प्लस द्यायचं इथं चिन्ह कसं द्यायचं मायनस आणि एकदा प्लस एकदा मायनस आलं तर ह्या पद्धतीची सगळी गोष्ट सोडायची हा टाईप आणि हा टाईप म्हणजे चार वेगवेगळे दिसते म्हणजे हे आणि हे म्हणलं तुम्हाला वेगवेगळं आहे पण काय करायचं एखादं नाही करावं मायनस प्लस ऐक मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस ह्या पद्धतीने काय करायचं तुम्हाला खाली दिलेली जी गणित आहे ती गणित तुम्ही सोडवायची आहे ओके okay.